कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर यात्रा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय यात्रा पंच कमिटीने घेतला आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दरवर्षी मोहिनी एकादशी पासून चार दिवस चालणारी अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे येथील ग्रामदैवत कलमेश्वर यात्रा यावर्षी रद्द करून प्रशासनाने दिलेल्या आदेशाचं पालन करण्याचा निर्णय यात्रा पंचकमिटी आणि समस्त ग्रामस्थांनी घेतलाय। कोणीही ग्रामदैवत कलमेश्वर आणि वल्ली साहेब यांच्या दर्शनासाठी किंवा अन्य धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र जमा होऊ नये असं आवाहन यात्रा पंचकमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे। भाविकांनी आपल्या स्वतःच्या घरी सुरक्षित राहून कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी कलमेश्वराच्या चरणी प्रार्थना करावी आणि प्रशासनानं दिलेल्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहनही करण्यात आलंय। याबाबत अधिक माहिती भैरवनाथ बगले यांनी दिली। सुरेजवळगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर सालापादाप्रमाणे कलमेश्वर वल्लीसाहेब हिंदू मुस्लिम एक असलेली जत्रा आम्ही करत आलेलो आहे। कोरोना प्रादुर्भावामुळे जगातील परिस्थितीमुळे आपण यावर्षी जत्रा रद्द करणार आहोत। तरी सर्व ग्रामस्थांनी आणि भक्तांनी नोंद घ्यावी अशी ग्रामस्थांनी आमच्या पंच कमिटी वतीने नम्र विनंती आहे। किती दिवस यात्रा केला जातो? काय काय यात्रा? आमची यात्रा चार दिवस असते। काय काय विधी असतात? एक दिवस नंदी ध्वज मिरवणूक असते, एक दिवस रथ उत्सव आणि दोन दिवस कुस्त्या। एक दिवस लहान कुस्ती, एक दिवस मोठा कुस्ती। यावर्षीच्या वर्षी एक कार्यक्रम होणार नाही आपला रद्द केलाय सर? आमच्या गावामध्ये आम्ही पंच कमिटी मिळून आम्ही जत्रा रद्द केलेला आहे, एकही कार्यक्रम होणार नाही। यावेळी पंच कमिटीच्या अध्यक्ष नागय्या स्वामी, विजय कुमार चव्हाण, आदर्श बगले, राजकुमार कापसे, अशोक बाके यांच्यासह पंच कमिटी सदस्यांची उपस्थिती होती।